राज्यभर संचारबंदी जाहीर करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढली आहे. परंतु धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील काही किराणा दुकानदार, इतर व्यापारी व भाजीपाल्याचा भाव वाढीव दराने विकून ग्राहकांची लूट करीत असल्याची तक्रार ग्राहकांकडून नायब तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक HL गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत स्थानिक प्रशासनाने व्यापारी व किराणा दुकानदार यांना बोलवून तंबी देण्यात आली. आपल्या दुकानाबाहेर आपला मालाचा रेट लिहावा, गावात सर्वांचे रेट सारखे असावे, जादा दराने मालाचा भाव वाढून ग्राहकाची लूट करू नये, तसेच ग्राहकाशी सन्मानाने वागावे, योग्य त्या भावाने माल देऊन आपले कर्तव्य बजवावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा व्यापारी वर्गाने देण्यात आला. मालाचे जे भाव वाढले त्याचं कारण काय? आवक नाही, माल कमी फार आहे आणि ज्याच्याकडे आहे तो कच्च्या बिलामध्ये आम्हाला माल देतो आणि त्याला पटलं ते भाव सांगतो. तुमचं माल कुठून येतो? आमचा माल जळगाव नाही. आता तिथं काय रेट चालले? तिथं शेंगदाणा 130 रुपये चांगल्यात चांगला आहे आणि कमीत कमी 110 रुपये आहे. जनता म्हणते की भाव वाढला, मग ते नेमकं तुम्ही काय सांगणार त्यांना? आवक यायला पाहिजे ना. आवक जर वाढली तर व्यापारी कमी भावात देईल होलसेलवाला, होलसेलवाला कमी भावात देईल, आम्ही तुम्हाला कमी भावात देऊ. तुम्ही काय सांगणार आता जनतेला? जनतेला आम्ही काय सांगू? हे सांगणार आहे का आवक नाहीये, माल मिळत नाही, 20 ॲटम सांगितलं तर 10 ॲटम मिळतात. तेलाची गाडी परवा पाठवली, तिला 3 दिवस खुटी लागली, 5 रुपये ते 6 रुपये तेल निस्त आणण्यात लागून गेले आम्हाला खर्च. तुमच्या मालाचा स्टॉक संपला आहे का? नाही, मालाचा स्टॉक आहे अजून, पण काही काही तर वाढ न झाल्याने वरतून सर्व माल कमी हळूहळू निघत आहे म्हणून थोडे रेट वाढलेले आहे. तरी म्हणजे थोडा आता थोडे दिवस लोकांना हे सहन करावं लागणार आहे. वरतून स्टॉक येत नाही का मालाचा? वरतून स्टॉक निघतोय, पण थोडं आता जास्त एकदम अचानक गर्दी झाल्यामुळे, अचानक प्रेशर वाढल्यामुळे थोडं टाईम लागतोय. आणि जसं जसं 1-2 दिवस होतोय जसं तसं माल वरतून थोडं थोडं निघतोय. आणि रेटमध्ये पहिल्यापासून थोडासा जास्त फरक पडला आहे. म्हणजे हे बंद झाल्याच्या पहिले रेट थोडे खूप कमी होते, त्याच्यानुसार तर वरती पण रेट वाढलेले आहे. त्यानुसार म्हणजे कस्टमरला थोडेसे रेट तर वाढलेले आहे पहिल्यापासून. तुम्हाला जास्त रेटने भेटतो का? पहिल्यापासून तर सर्वे रेट वाढलेलेच आहे. म्हणजे फॅक्टरीला जसं आपला तेलमध्ये सांगताय तसं पहिले तेल कमी होतं, आता रेट तर थोडेफार डेव्हलप झालेलेच आहे. म्हणजे पहिल्यापासून तर रेट वाढलेले वरती फॅक्टरीला. आता ते कच्चा सामान. MCN न्यूज करिता धर्मेंद्र पाटील, धरणगाव.